हॅलो हॅलो रेश्मा मॅडम, अहो तुमच्याकडे जे 5 लाख आलेत ना ते खोटे आहेत. काय? अहो मी आता बिनारे आणि शकुला बोलताना ऐकलंय. एक मिनिट, तुम्ही आता नक्की कुठे आहात आणि काय बोलताय तुम्ही? मी आता ऑफिसच्या बाहेर आहे. बरं, तुमच्या सोबत तिथे कोणी आहे का? नाही. हॅलो, या बघा सगळ्यांनी, हाय करा चोर. सार्थक हा सगळा काय प्रकार आहे आणि या माणसाला इथे का घेऊन आलाय तू? भाई आपण मोबाईलवर बघितलं ना मग अशी, तो ट्रेलर होता फक्त. आता अख्खा सिनेमा दाखवतो मी सगळ्यांना. अक्कू, अक्कू बाहेर ये, बाहेर ये अक्कू. सार्थक हा काय प्रकार आहे? सांगतो ना, आनंदीने जे पैसे घेतले ना कपाटातून त्याच कारण हा आहे. बोल आता, सांग सगळ्यांना काय केलंस तू, सांग. अरे बोल ना पटपट. मीच आनंदीला धमकी दिली होती पैसे आणून दे म्हणून. कसली धमकी? बोल ना आता. मीच तुमच्या मुलीचे फोटो काढले होते. फोटो? कसले फोटो? सार्थक सर. थांबा आनंदी, मी तुम्हाला म्हणालो होतो ना, तुम्ही जे केले त्याचं कारण शोधून काढणार मी. आता मी शोधून काढले तर ते सगळ्यांसमोर आलं पाहिजे. ज्यांनी आरोप केले ना तुमच्यावर त्यांच्या समोर आलंच पाहिजे. सार्थक मला जाणून घ्यायचंय, ह्या माणसाने आकांक्षाचे कसले फोटो काढले आणि याचा काय संबंध आहे आकांक्षाच्या फोटोशी? आता याच्या तोंडूनच ऐकाय, सांग ना आता काय केलेस ते. मी आकांक्षाचे आणि तिच्या मित्राचे तसले फोटो काढले होते आणि ते इंटरनेटवर व्हायरल करेल अशी धमकी दिली होती म्हणून आनंदीने ते पैसे मला आणून दिले.